मान्सूनचं आगमन देशामध्ये झालेलं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये आता सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल. सोयाबीन पेरणी झाल्यानंतर लगेच फवारणी करायचे तणनाशक, ज्याला आपण बीजनाशक म्हणतो, त्याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सर्वात प्रथम म्हणजे फ्लुमोक्झाझिन घटक असलेलं 50% ईसी, जे व्यापारी नाव त्याचं सुमीमॅक्स आहे, जे सुमीमॅक्स तुम्हाला बाजारामध्ये मिळतं, तर ते तुम्हाला 100 मिली प्रति एकरला टाकायचं आहे. 100 मिली प्रति एकर टाकत असताना एक काळजी घ्यायची आहे की पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत त्याचा फवारा झाला पाहिजे. त्याची तुरीवर शिफारस नाहीये, परंतु काही ठिकाणी शेतकरी काय करतात, भारी आकारात जमिनीमध्ये तूर आणि सोयाबीन मिक्स क्रॉपिंग जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा सुमीमॅक्सचा फवारा करतात. काही शेतकऱ्यांना रिझल्ट चांगला येतो, काही शेतकऱ्यांच्या पिकावर म्हणजे तुरीवर स्कॉर्चिंग येतं, तूर पूर्ण वाळून जाते. त्यामुळे सुमीमॅक्सचा तुरी आणि सोयाबीन याच्यामध्ये जर फवारा करायचा असेल तर ज्याने त्याच्या त्याच्या रिस्कवर करायचं आहे. माझं म्हणणं असं आहे की सुमीमॅक्स हे आपण तुरीमध्ये वापरू नये, हे निव्वळ सोयाबीनमध्ये वापरलं पाहिजे. सुमीमॅक्स हे गवतवर्गीय व रुंद पानाचे तण त्या ठिकाणी नियंत्रण करतं, म्हणजे लांब पानाचं आणि रुंद पानाचं असे दोन्ही प्रकारचे तण हे सुमीमॅक्सच्या माध्यमातून आपण नियंत्रित करू शकतो. त्यानंतरचं तणनाशक आहे सल्फेंट्राझोन प्लस क्लोमॅझोन. आता हा घटक असलेलं व्यापारी नाव आहे ऑथॉरिटी नेक्स्ट, हे तुम्ही वापरू शकता. याचा सुद्धा तुम्हाला 48 तासाच्या आतच पेरणीनंतर फवारणी करायची आहे आणि त्याचं 500 ग्रॅमचं पॅक प्रति एकरला आपल्याला फवारणी करायचंय. लांब पानाचं गवत आणि रुंद पानाच्या गवताचं त्या ठिकाणी हे नियंत्रण करतं. फक्त सोयाबीनसाठी याची शिफारस आहे, तुरीमध्ये फवारू नका. त्यानंतरचं बीजनाशक आहे डायक्लोसुलम. आता डायक्लोसुलम हे तुम्हाला टाटाच्या मार्कमध्ये मिळेल, धानुकाच्या दबोजमध्ये मिळेल आणि डाऊ अॅग्रोसायन्सच्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग आर्ममध्ये मिळेल. 12.5 ग्रॅमची पुडी आहे, पेरणी केल्यानंतर फवारणी करायची माग शेतामध्ये आणि 48 ते 72 तासाच्या आत याचा फवारा झाला पाहिजे. हे सुद्धा लांब पानाचं रुंद पानाचं गवत त्या ठिकाणी नियंत्रित करेल. हे सोयाबीन आणि भुईमुगासाठी शिफारसित आहे आणि आम्ही याला तुरीमध्ये सुद्धा मारतो. तुरीवर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट साईड इफेक्ट याचा होत नाही, त्यामुळे सोयाबीन भुईमुंग तूर यासाठी आपण डाऊ अॅग्रोसायन्सचं स्ट्रॉंग आर्म किंवा टाटाचं मार्क किंवा धानुकाचा दबोज याचा वापर करू शकतो. अर्थात डायक्लोसुलम 84WDG फॉर्म मध्ये ते येतं. नंतरचं आहे पेंडेमिथिलिन, हे स्टॉम्प याचं व्यापारी नाव आहे किंवा पॅरेंडा हे नावाचं प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतं. तर हे पेंडेमिथिलिन हे 700 ते 1000 मिली प्रति हेक्टर म्हणजे आडी चक्रासाठी 1 लिटर पर्यंत तुम्ही याचा फवारा करू शकता. प्रतिपंपाला तुम्हाला 30 ते 40 किंवा 40 ते 50 मिली तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता आणि त्या पद्धतीने याचा स्प्रे तुम्ही करू शकता. आणि सर्व प्रकारच्या पिकामध्ये हे चालतं बीजनाशक आणि अशाच पद्धतीचं लांब पानाचं रुंद पानाचं गवत त्या ठिकाणी हे मारतं. अशा पद्धतीचे आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड ज्याला म्हणतो, बीजनाशक ज्याला म्हणतो, उगवणी पूर्व तणनाशक ज्याला म्हणतो, ते आपण थोडक्यात बघितलेले आहेत. हे चांगल्या नामांकित कंपनीचे आणि चांगले रिझल्ट देणारे हे तणनाशक आहेत, तर याचा वापर तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला ऑथॉरिटी नेक्स्ट सांगितलेलं आहे, सुमीमॅक्स सांगितलेलं आहे, स्ट्रॉंग आर्म दबोज टाटा मार्क सांगितलेलं आहे. तर हे फवारणी करत असताना काय काळजी घेणं गरजेचे आहे, तर पहिले पेरणी करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर जवळपास 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करायची नाही. काळजीपूर्वक ऐका, म्हणजे 100 ते 150 मिलीमीटर किती, जवळपास इतकी ओल गेली पाहिजे, इतकी ओल किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी. तेवढी ओल गेल्यानंतर काय होईल, तर आपल्या जमिनीमध्ये चांगला ओलावा राहील आणि ओलावा असताना आपण त्या ठिकाणी पेरणी करू. पेरणी केल्यानंतर मग काय होणार आहे, आपण त्याच्यावर त्या ओलाव्यामध्ये स्प्रे करणार आहे, आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय आहे, तर आपल्याला जर्मिनेशन सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळू शकतं, आपली जमीन आपली सोयाबीन जी कोरड्यामध्ये पडणार नाही. तिसरा फायदा याचा असा आहे की आपण त्याचा जो स्प्रे करतो तो स्प्रे आपल्याला जवळपास 150 लिटर पाणी कमीत कमी वापरायचं आहे. ते जे आहे आपण काय करतो, आपण कंजूशी करतो किंवा आपण कमी पंप झाले पाहिजे म्हणून ते औषध ज्याचे आपण 8-10 पेले करायचे त्याचे आपण 3-4 पेले करतो किंवा 3-4 माप त्याचे करतो आणि फवारणी करतो, त्यामुळे आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. हे जे प्रीमियर्स हर्बिसाइड आहेत, हे तुम्ही जेवढे जमिनीवर पसरवसाल, जेवढे पातळ तुम्ही फवारणी करसाल, जेवढ्या जास्त पाण्यामध्ये फवारणी करसाल, तेवढे ते तुम्हाला जास्त रिझल्ट देतील. म्हणून शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायची आहे. जास्त पाण्यामध्ये फवारणी करायची आहे, 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. आणि दुसरं म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे 100-125 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी करायला घ्या. ती पेरणी केल्यानंतर जर्मिनेशन चांगलं होईल आणि जमिनीमध्ये ओलावा राहील, त्यामुळे मागं फवारलेलं तणनाशक हे रिझल्ट देईल. अशा पद्धतीची माहिती प्री इमर्जन्स हर्बिसाइडची आहे. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ जो करणार आहोत, पेरणी झाल्यानंतर जे उगवणी नंतर जे तणनाशक आहे, तण उगवल्यानंतर कुठलं मारायचं, तर ते आपण व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेल्या बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.